अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील 11 भाजपा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपाला धक्का दिल्याचे म्हटले होते। मात्र आम्हाला कुठलाही धक्का जिल्ह्यामध्ये नाही। बोदवड मुक्ताईनगर येथील शिवसेनेत गेलेले सगळे नगरसेवक खडसे समर्थक होते। खरं तर ते राष्ट्रवादीमध्ये जाणे अपेक्षित होते। आतापर्यंत मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे समर्थक जे होते ते आता मात्र त्यांचे समर्थक राहिलेले नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे अस्तित्व त्या ठिकाणी दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे। जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर परिणाम येतीलच। कोण कुठे जावं ज्याचा त्याचा प्रश्न असून, मात्र कुणी कितीही सांगितलं की भाजपाला धक्का, तर भाजपाला कुठेही धक्काबुक्की नाही। महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आपले तिन्ही पक्ष सांभाळा, कारण येणाऱ्या निवडणुकीत सर्व निकाल समोर येतील, असे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले। आम्हाला कुठलाही धक्का जिल्ह्यामध्ये नाही, मी आपल्याला सांगतो। हे जे सगळे नगरसेवक होते बोदवडचे, मुक्ताईनगरचे, हे सगळे खडसे समर्थक होते। एकनाथराव खडसे यांचेच ती माणसं होती, आणि ती खरं म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जाणं अपेक्षित होतं, पण तू राष्ट्रवादीमध्ये कोणी त्या ठिकाणी गेला? आता मुक्ताईनगरचं पाहाल, नगराध्यक्ष भाजपाचेच आहेत, आमचेच आहेत, ते आमच्यासोबत आहेत। कोथळीमध्ये जे खडसे साहेबांचं गाव आहे तिथे फक्त 7 ग्रामपंचायत सदस्य आहेत, पण तिथे यांची ग्रामपंचायत नाही आहे, सरपंच यांचा नाही आहे, हीच परिस्थिती। बोदवडमध्ये आहे, म्हणजे जे म्हणतात की माझा मतदारसंघ, माझं त्यांचंच काय? त्यामुळे भाजप आता निवडणुका होईल त्यावेळेला आम्ही दाखवू काय भाजपा कुठे येतं म्हणून। पण आतापर्यंत जे सगळे निवडून आले लोक होते त्यातले बहुतांशी हे त्यांचे समर्थक होते, कारण गेल्या 30 वर्षापासून तिथे आमदार होते, 15 वर्ष लाल दिव्याची गाडी भाजपने त्यांना दिलेली होती, त्यामुळे ते त्यांचे समर्थक होते। पण आता ते समर्थकसुद्धा त्यांच्या पाठीशी राहिलेले नाही, ते सगळे सोडून शिवसेनेमध्ये तिथल्या पक्ष आमदार आहेत किंवा शिवसेना पुरस्कृत आमदार आहेत चंद्रकांत पाटील यांच्या मागे ते गेलेले आहेत। पण पुढच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 4-5-6 महिन्यामध्ये आम्ही आमचं अस्तित्व त्या ठिकाणी दाखवू, आणि ते सगळ्यांना कळेल। धार्मिक स्थळं उघडी करण्यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली। एकीकडे कोरोनाचे कारण दाखवले जाते, मात्र महाविकास आघाडीचे नेते हजारो लोकांचे कार्यक्रम घेतात, त्याला मात्र कुठेही बंदी नसून भाविकांना मात्र मंदिर बंद, अशी शासनाची दुटप्पी भूमिका असल्याची माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य शासनावर टीका केली आहे। खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून आमची मागणी होती, आम्ही असं जर आंदोलनही केलेत की धार्मिक स्थळं उघडी करा। आता आपण एकीकडे कोरोनाचं कारण दाखवत आहेत आणि दुसरीकडे मात्र कार्यक्रम इतके मोठे चाललेले आहेत, म्हणजे तुमच्याच पक्षातले, तुमच्याच महाराष्ट्र विकास आघाडीमधले मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हजारो लोकांचा कार्यक्रम तुम्ही घेतात, याला कुठे बंदी नाही? आणि तुम्ही मग बिअर बार सुरू करा, दुकानं सुरू करा, मार्केट सुरू करा, ठीक आहे, ते केलंच पाहिजे, त्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु हे सगळं सुरू असताना मग मंदिरच बंद का? मंदिरावर तुम्हाला एवढा काय आकर्ष आहे तुम्हाला मंदिराबद्दल, हेच आम्हाला कळत नव्हतं। आणि म्हणून या संदर्भामध्ये आमची अशी मागणी आहे की बाकी जर तुम्ही सगळं सुरू केलेलं आहे तर मग मंदिरे सुरू करा ना, नाही तर मग तुमचे राजकीय कार्यक्रम तरी रद्द करा। हे तुमच्याकडून होत नाही, तुम्ही 5-5 हजार, 2-2 हजार, 4-4 हजार, 10-10 हजारापर्यंत गर्दी जमवतात तुमच्या कार्यक्रमाला छोट्या मोठ्या, आणि फक्त भाविकांसाठी मंदिरं बंद करा। मला वाटतं ही भूमिका शासनाची अतिशय दुटप्पीपणाची आहे, चुकीची आहे, आणि म्हणून त्याच्यावर आमचा आक्षेप होता। आता त्यांनी सांगितलं की 7 तारखेला सुरू करतो, म्हणजे ते अजून 15 दिवस त्यांनी सांगितलेले आहेत। खरं म्हणजे काही गरज नव्हती सुरू करायला, आता काही हरकत नव्हती, पण तरी पण त्यांनी आता एवढी पुढची तारीख देऊन ठेवलेली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube-वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।